ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रचंड गाजते. या मालिकेतील अर्जुन सायली या जोडीने सगळ्यांनाच वेड लावलंय. कित्येक मालिकांना मागे टाकत ही मालिका नंबर 1 वर पोहोचली आहे. या मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने जवळपास 9 वर्षांनंतर मराठी मालिकेत कमबॅक केलंय. मात्र असं असलं तरी या मालिकेमुळे त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग वाढली आहे. जशी सायली आणि अर्जुनची हटके लव्ह स्टोरी आपल्याला या मालिकेत पाहायला मिळते, तशीच अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातली लव्ह स्टोरी देखील फिल्मी आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या आवडत्या अमितच्या लव्ह लाईफ विषयी. अमित आणि श्रद्धा यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत. त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती ती 2014 मध्ये. अमित आणि श्रद्धाची पहिली भेट झाली ती डोंबिवली स्टेशनवर. मात्र नंतर त्यांना कळालं की ते एकाच शाळेत होते आणि एकाच सोसायटीमध्ये देखील राहत होते. तेव्हा अमित मनउधाणावाऱ्याचीही मालिका करत होता. अमित तेव्हा नावाजलेला अभिनेता होता, त्यामुळे डोंबिवली स्टेशनवर जेव्हा श्रद्धाने अमितला पाहिलं तेव्हा तिने लगेचच ओळखलं. पण तिला त्याचं नाव लक्षात नव्हतं. मनउधाणावाऱ्याचे या मालिकेत त्याच्या पात्राचं नाव सिद्धार्थ असं होतं, त्यामुळे ती त्याला सिद्धार्थ भानुशाली असंच समजत होती. श्रद्धाने गुगलवर देखील सर्चमध्ये सिद्धार्थ भानुशाली याच नावाने त्याला सर्च केलं, पण तिला काही तो सापडला नव्हता. शेवटी तिने घरी येऊन भावाला विचारलं, पण त्यानेही सिद्धार्थ भानुशाली हेच नाव सांगितलं. मग नंतर हळूहळू आणखी सर्च केल्यावर तिला त्याचं नाव अमित आहे असं कळालं. अमित त्या मालिकेमुळे घराघरात पोहोचला, त्यामुळे साहजिकच श्रद्धाचे वडील त्याला तसं ओळखत होते. विशेष म्हणजे हेही दोघांच्या नंतर लक्षात आलं. ही मालिका सुरू असताना श्रद्धाचे वडील त्याला भेटले होते आणि तेव्हा श्रद्धाला बिल्डिंग खालून ओरडत हा अमित मनउधाणमधला असं त्यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे तेव्हाही अमितने श्रद्धाला पाहिलं नव्हतं. शेवटी श्रद्धाने अमितला फेसबुकवर शोधून काढलंच आणि त्याला तुमचं काम मला खूप आवडतं असा फेसबुकवर मेसेज केला. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग त्यांच्या लव्ह स्टोरीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मे 2014 मध्ये दोघांची पहिली भेट झाली, मैत्री वाढली आणि थेट अमितने श्रद्धाला लग्नासाठीच विचारलं. 23 फेब्रुवारी 2015 दोघं लग्नबंधनात अडकले. आता खरा ट्विस्टर इथे, अमितने श्रद्धाला थेट लग्नासाठी विचारलं खरं, पण हे प्रपोजल अपेक्षेपेक्षा खूपच वेगळं होतं. सेलिब्रिटी म्हटल्यावर मालिका आणि सिनेमांमध्ये प्रपोज करतात, तसं फिल्मी प्रपोजल करतील असा विचार प्रेक्षक करत असतात. मात्र अमितची प्रपोजल स्टोरी ऐकून तुम्हालाही हसू येईल. अमितने श्रद्धाला थेट रिक्षा स्टँडवरच प्रपोज केलं होतं आणि लग्नासाठी विचारलं. श्रद्धासाठी हे प्रपोजल थोडं ऑड होतं, पण तिने लग्नासाठी लगेचच होकार दिला. असाच किस्सा त्यांच्या पहिल्या डेटचा देखील आहे. अमितने श्रद्धाला डेटवर नेलं होतं, मात्र खाऊन झाल्यानंतर बिल श्रद्धाला पे करावं लागलं, कारण अमित वॉलेट सापडत नसल्याची ऍक्टिंग करत होता असं श्रद्धाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. बिल पे केल्यानंतर अमितने वॉलेट बाहेर काढल्याचा हा किस्सा श्रद्धाने शेअर केला होता. अमित भानुशाली हा कच्छी गुजराती आहे, तर श्रद्धाशी तूट ही महाराष्ट्रीयन आहे. श्रद्धा आणि अमित यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली असून त्यांना रिदान नावाचा 6 वर्षाचा मुलगा देखील आहे. ठरलं तर मगच्या मालिकेच्या सेटवर श्रद्धा रिदानला आधीमध्ये घेऊन जाते, कारण श्रद्धाच्या म्हणण्याप्रमाणे रिदान हा पूर्णतः डॅडीज बॉय आहे. बायको आणि मुलाव्यतिरिक्त अमितचं आणखी एकावर जीवापाड प्रेम आहे, ज्याच्याशिवाय तो राहू शकत नाही. लोकमत फिल्मीच्या इंटरव्ह्यूमध्ये स्वतः अमितच्या बायकोने अमितचं हे सिक्रेट प्रेम सांगितलंय. कसं आहे ना, अमित हा जिम प्रेमी आहे, त्याला जिम म्हणजे प्रचंड आवडतं. घरी कितीही पाहुणे आले असतील तरी हा पाहुण्यांना सांगेल तुम्ही थांबा अर्धा एक तास, मी जिमला जाऊन येतो. मग कोणीही असू दे, मग कधी कधी असा राग येतो, अरे जरा थांब, घरी पाहुणे आले, थोडा वेळ तरी थांब, नाही तू अटेंड कर, मी जिमला जाऊन येतो. सो जिम तू सोडू नये, अजिबात नाही. तो रात्री 10 वाजता जरी आला तरी तो जिमला जाईल पहिले आधी. तुम्हाला अमित आणि श्रद्धाची ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की कळवा. एंटरटेनमेंट विश्वातील या आणि अशाच लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या लेटेस्ट अपडेट्स सगळ्यात आधी मिळतील.